तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी, आउटलुक, सोबतच इंट्राडेमध्ये कशा प्रकारे प्लॅनिंग करू शकतो ट्रेड प्लॅन. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीच्या डेली टाइम फ्रेमवरती. जर का आपण निफ्टीला ऑन डेली टाइम फ्रेम जर का आपण चेक करायला गेलो, तर प्रिव्हियस टाइम आपण डिस्कस केलं होतं की मार्केट मल्टिपल टाइम इथं रेजिस्टन्स फेस केला होता. त्यानंतर मार्केटला एक ब्रेकआउट आला, अगेन मार्केट इथे तर हॉल्ट घेतलाय, हॉल्ट घेतलाय. आणि त्यानंतर जर का आपण बघायला गेलो तर प्रिव्हियस डे कालच्या डेला याच्यामध्ये आपण असं डिस्कशन केलं होतं की काल मार्केटमध्ये एक बुलिश सिंगल फिंग बनलंय, त्यानंतर मार्केट मे बी याच्यामध्ये ट्रेंड कंटिन्यू अपसाईडला करू शकतोय. बट आज मार्केटनं सगळ्यांना पॅनिक करून ठेवलं आणि अगेन मार्केटनं सगळ्यांना स्ट्रॅप केलंय आणि बरोबर मार्केटनं आज एक बेरिश इंगल्फिंग टाइप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये बनलेला आहे. ओके, आता जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी की मार्केट एका रेंजमध्ये राहू शकते, सॅडवे नेचर राहू शकते. आणि ज्यावेळी मार्केट हा जो रेंज आहे 19,500 हे जे लेवल आहे, हे लेवल जर का मार्केटनं डाऊन साईडला ब्रेक करायला सुरुवात केली, देन आपल्याला लवकरच हे जे टार्गेट आहेत 19,300 ते 19,200 पर्यंत पण एक्सपेक्टेड आहेत ॲज अ पोझिशनल बेसिसवरती. आणि जर का मार्केट जोपर्यंत मार्केटमध्ये बुलिश कधी नाही आपण बोलू शकत आहे, जोपर्यंत मार्केट 19,800 ब्रेक करून सस्टेन नाही राहत आहे तोपर्यंत मार्केटचा जो ट्रेंड आहे हा निगेटिव्ह टू साईडवे राहू शकतो ऑन अ शॉर्ट टर्म बेसिसवरती. बिकॉज त्याच्यामध्ये कुठंच बायर स्ट्रेंथ दाखवत नाही आहेत, बायर जसं स्ट्रेंथ दाखवते तसं सेलरची स्ट्रेंथ त्यामध्ये जास्त होते आणि बायर कुठं ना कुठं तरी त्यामध्ये सस्टेन राहत नाही आहेत. ओके, तर आता आपण इंट्राडेमध्ये कशा प्रकारे आपण गेम प्लॅन करू शकतो याचा तर आपण स्टार्ट करू. इंट्राडेमध्ये येऊया आपण निफ्टीवरती ऑन अ 15 मिनिट टाइम फ्रेम. जसं की आपण कालच्या डेला डिस्कशन केलं होतं की मार्केटमध्ये कंटिन्यू मोमेंटम आला, इधर मार्केट जर का गॅप अप झाला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला ह्या स्पेसिफिक लेवलमध्ये, देन आपण स्कॅल्पिंगमध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण चेकआउट केला रिझल्ट, जर का तुम्ही इथे चेकआउट केला असाल निगेटिव्ह प्राइस ॲक्शन, त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअस साईडवे मोमेंटम झालेला आहे. ओके, आणि सेकंड गोष्ट आपण ह्याचं पण डिस्कस केली होती की जर का आपल्याला 19,480 पासून 19,525 च्या आसपास कुठं पण आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसलं, देन डेफिनेटली त्यामध्ये आपण एक लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तुम्ही रिझल्ट चेकआउट करू शकता. परफेक्ट मार्केटमध्ये एवढं सेलिंग प्रेशर होतं तरी पण मार्केट आपले जे लेवल्स आहेत ह्या लेवलला परफेक्ट रिस्पेक्ट दिलं आहे. त्यानंतर त्याचं मॉर्निंगला पण आफ्टरनूनला पण खूप तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असेल, जेणेकरून व्हिडिओला नीटपणे बघू जर का तुम्ही ट्रेड प्लॅन केला असेल तर. ओके, जर का तुम्हाला अशाच टाइप ऑफ कंटेंट जर का लर्निंग करायचं असेल, ओके, तर त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करण्यात येतील. आता ह्याच्यामध्ये उद्याच्या आपला काय गेम प्लॅन राहायला पाहिजे आणि मार्केटमध्ये जो आपला फॉल आलेला आहे तो मार्केट फॉल कंटिन्यू करणार आहे का, मार्केटमध्ये ऑपरेटर ह्याला ट्रॅप करणार, चला तर आपण स्टार्ट करू. याच्यामध्ये जर का आपण उद्याच्या मार्केटचं जे ओपनिंग आहे ओपनिंगवरती डिपेंड आहे की मार्केट फ्लॅट ओपन होते का, कसं डायरेक्टली मोठा गॅप अप ओपन होतंय. बिकॉज मोस्ट ऑफ ट्रेडिंग पीपलनी काय केलं असणार आहे की मार्केट जेवढा डाऊन साईडला आला आहे त्यामुळे BTST साठी त्यांचे पोझिशन असतील, मे बी पुट बाय करून ठेवला असेल किंवा ह्याच्यामध्ये कॉलला सेल करून ठेवला असेल. अचानक मार्केट जर का गॅप अप ओपन झाला आणि मार्केट 19,660 वरती जर का ओपन झाला तर सगळे हे जे पण BTST ट्रेडर आहेत त्यांना लॉस होणार आहेत, ते त्यातून पोझिशन स्क्वेअर ऑफ करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना ॲडजस्टमेंट करून मार्केट मे बी एका रेंजमध्ये राहू शकते. तर मार्केटच्या मध्ये एक रेंज भेटून जाईल, अपर साईडला रेंज राहील 19,800, लोअर साईडला रेंज राहील 19,500 आणि याच्यामध्ये बरोबर मार्केट टाइमपास करू शकते. तर मार्केटचं ओपनिंग जे आहे हे कसं व्हायला पाहिजे, एक्सपेक्टेशन आहे की मार्केट फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे, त्यानंतर मार्केट मल्टिपल टाइम कन्सॉलिडेशन दिला पाहिजे आणि जर का मार्केटने 19,500 ब्रेक केला तर हा जो डाऊनफॉल होता हा कंटिन्यू डाऊन साईडला राहू शकते. मे बी आपलं फर्स्ट टार्गेट राहू शकतील 19,450, 19,434 जर का मार्केटनं ब्रेक करून सस्टेन राहिला तर 19,400 आणि 19,350 आसपासचे टार्गेट आपल्याला येणार डेजमध्ये बघायला भेटू शकतील. तर आपला ट्रेड प्लॅन सिम्पल राहायला पाहिजे, जर का फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेशन करून जर का ब्रेक केला तर हा ट्रेंड कंटिन्युएशन ट्रेड आपण प्लॅनिंग करू शकतो आणि हे आपले टार्गेट राहू शकतील. जर का मार्केट डायरेक्टली गॅप अप झाला, ऑलमोस्ट मार्केट जर का 19,660 वरती कुठं पण ओपन झाला किंवा ह्याच्यावरती जर का निघाला, देन ह्याच्यामध्ये आपलं काही नाही करायचं, ह्याच्यामध्ये टाइमपास मार्केट राहणार, मार्केट ह्याच्यामध्ये एक रेनबाउंड मार्केट राहू शकतं. ओके, आता उद्या त्याला आपण आफ्टरनून कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट गॅप अप ओपन झाला 19,650 पासून 19,620 आसपास कुठं पण ओपनिंग झाला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का बनला, देन आपण स्कॅल्पिंग साईडला आपण एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केट डाऊनसाईडला आला, अगेन वरती गेला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शनमध्ये एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि त्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. इफ मार्केट जर का आपण चेकआउट करायला गेलो
मल्टिपल टाइम मार्केटने रेजिस्टन्स फेस केला 1980 ला. याच्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो 1 टाइम, 2 टाइम, ऑलमोस्ट 3 टाइम, आणि जर का मार्केट उडीचा अगेन ह्या झोन मध्ये आला तर एक प्रॉबॅबिलिटी आहे की मार्केट मध्ये अगेन सेलिंग कंटिन्यू राहू शकते आणि इथून अगेन एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शनला आपण एक टर्म्स ऑफ द ट्रेड पण करू शकतोय. जोपर्यंत मार्केट 1980 च्या वरती सस्टेन नाही राहत आहे तोपर्यंत आपण आपल्याला अग्रेसिव्हली बाईंग करायचं नाही आहे. आता याच्यामध्ये आपण सेकंड ट्रेड पॅन कुठे करू शकतो, इफ मार्केट जर का डाऊन साईडला ब्रेक आला, डाऊनला आला आणि अग्रेसिव्ह कुठे पण जाऊ शकतो, जर का मार्केट 1900 पासून 1950 आसपास कुठे पण पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसलं देन डेफिनेटली आपण एक लॉंग साईडचा ट्रेड पॅन करू शकतोय आणि स्कॅल्पिंग साईडचा ट्रेड पॅन इथे एक प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकतो इफ मार्केट 1950 आणि 1930 आसपास कुठे पण पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन केला जर. ओके, तर हे दोन मोमेंटम मध्ये चांगले ट्रेड पॅन बनू शकतील. अदरवाइज मार्केट मध्ये एक त्याचा जो डाऊनफॉल आहे, जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि डाऊनला ब्रेक केला देन जो ट्रेंड कंटिन्यू डाऊन साईडला होऊ शकतोय. ओके, आणि जर का काही पण चेंजेस राहिले देन डेफिनेटली आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी अपडेट जरूर करणार आहे. आता आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय. जसं की आपण बँक निफ्टीमध्ये प्रिव्हियस डे पासून डिस्कस करतोय की बँक निफ्टी जी आहे ती त्याच्या एका रेंज बाउंड एरियामध्ये ऑलरेडी आलेली आहे. बिकॉज जर काही त्यावर चेकआउट करायला गेलो तर मल्टिपल स्ट्रॉंग सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट. ओके, त्यानंतर जर का चेकआउट करायला गेलो तर इथं मार्केट मल्टिपल टाइम कन्सॉलिडेशन केलं होतं, तेच मार्केट तिथे पण चालू आहे, मार्केट त्याच्यामध्ये पण ब्लफ करत आहे. आणि इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय, त्यासाठी इंट्राडे टाइम फ्रेमवरती जर का आपण डिस्कस केलं की मार्केटचं ओपनिंग सपोज जर का ह्या रेटच्या आसपास झाला, निगेटिव्ह प्रायझॅक्शन बनला, सेलिंग करू शकतो. याच्यामध्ये मार्केट टाइमपास राहू शकते. मार्केट आज पुरा टाइमपास केलं बँक निफ्टी, निफ्टीमध्ये एक डायरेक्शन मुवमेंटम होती बट बँक निफ्टी एक जबरदस्त टाइमपास मार्केट झालेला आहे. बँक निफ्टीमध्ये आपण अग्रेसिव्हली ट्रेड पण कधी करू शकतो, इफ बँक निफ्टीनं हा लो का लो ब्रेक केला, फ्लॅट ओपन होऊन कन्सॉलिडेट करून का लो ब्रेक केला तर त्यामध्ये आपण एक सेलिंग साईडला स्कॅल्पिंग ट्रेड पण करू शकतोय. अग्रेसिव्हली लॉंग साईडचा ट्रेड पण कधी करू शकतो, इफ मार्केट 43,830 पासून 44,080 पर्यंत कुठल्या पण प्रकारचा पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन बनवला देन आपण एक लॉंग साईडचा ट्रेड पॅन करू शकतोय. बँक निफ्टी जर का मोठा गॅपअप क्रिएट केला, ह्या दोन रेंजच्या मध्ये जर का ओपन झाला त्यानंतर त्यामध्ये एक टाइमपास मार्केट भेटू शकतोय. मार्केट याच्या रेंजमध्ये एक्सपायरी याच्या रेंजमध्ये डिवर्स क्लोजिंग करू शकतोय. ओके, आणि टाइमपास करू शकतोय. आणि जर का मार्केट जर का फ्लॅट ओपन राहिला, इथं कन्सॉलिडेशन केला आणि जर का ट्रेंड ब्रेक केला देन आपण त्यामध्ये एक अग्रेसिव्ह ट्रेड पॅन करू शकतोय. बिकॉज मार्केट डाऊन साईडला आलं, त्यानंतर एक अपसाइड मोमेंटम, अगेन एक डाऊन साईड मोमेंटम, इथं मार्केट पॉज घ्यायला लागलं आणि जर का इथं कन्सॉलिडेशन करून ब्रेक केला देन हा जो डार्वाज बॉक्स आहे ह्याच्यामध्ये एक ट्रेंड ब्रेकआउट होऊ शकतो आणि त्यानंतर एक अपसाइड मोमेंटम टार्गेट बघू शकतो. जोपर्यंत मार्केट याच्या वरती जोपर्यंत सस्टेन राहत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये अग्रेसिव्हली लॉंग सारखा ट्रेड प्लॅन करायचं नाही. जर का ह्याच्यामध्ये जर का मार्केट कुठं पण राहिलं देन प्रोबॅबिलिटी आहे की साईडवे मार्केट राहू शकते आणि डाऊन साईडला इथं पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं देन आपण लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. होप तुम्हाला आयडिया आली असेल आणि जर का व्हिडिओमधून तुम्हाला काही पण नवीन गोष्ट शिकायला भेटत असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर पण करू शकता आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.